ओके, नाउ वील बी टॉकिंग अबाउट म्युझिक थेरपी. नाउ जसं मी सांगितलं तुला की वॉट ऑल अदर थेरपीज आर ऑल अबाउट, दॅट इज ऑल अबाउट स्टिम्युलेटिंग युअर सेन्सरी ऑर्गन्स. तुझे कान आहेत, तुझे डोळे आहेत, तुझं नाक आहे, टेस्ट बड्स आहेत आणि टच आहे. हे तुला स्टिम्युलेट करण्यासाठी, चांगले सायनॅप्सिस बनवण्यासाठी आणि मेमरीज बनवण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत. सो द सेम वे म्युझिक थेरपी पण एक सेन्सरी ऑर्गनला तुझ्या स्टिम्युलेट करणार आहे. नाउ वाय टू फॉलो म्युझिक थेरपी? नाउ टुडे ओनली आय पोस्टेड दिस इन माय फेसबुक पेज की म्युझिक थेरपीचं जे आहे ना, देर आर फ्यू बेनिफिट्स. फर्स्ट बेनिफिट इज की तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये जे काही तुम्हाला नेगेटिव्हिटी येते, ही नेगेटिव्हिटी तुमची थोडीशी दूर होते वेन एव्हर यू लिसन टू सम नाईस सूदिंग म्युझिक पीसेस. सेकंड थिंग, तुमचा एक रुटीन फॉर्म होतो. ठीक आहे, आपल्याला दिवस घालवायचा आहे, 9 महिने घालवायचे असतात, पण ते कसे आपल्याला काही ना काही करत घालवायचे असतात. व्हेनेव्हर यू हॅव अ टास्क, इट बिकम्स व्हेरी इझी टू फॉलो इट, अँड देन यू डोंट इव्हन नो की कधी तुझा दिवस पूर्ण निघून गेला, कधी रात्र झाली सुद्धा कळत नाही. व्हेरी हेल्पफुल फॉर युअर फॅमिली मेंबर्स ऑल्सो, म्हणजे त्यांना तुला असं बोर होताना बघायची गरज नाही पडणार. म्युझिक थेरपी मध्ये कसं आहे की जेव्हा आपल्या कानावर हे सगळे ध्वनी, साऊंड, व्हायब्रेशन हे सगळे पडत असतात, तेव्हा आपण ना त्याला कशा ना कशाशी लिंक करतो. म्हणजे लाईक बासुरीचं म्युझिक कानावर पडलं तर आपल्याला लगेच कृष्णाची बासुरी आठवते आपल्याला, आणि आपल्याला एक्सपिरियन्स येतो, एक थोडस स्पिरिच्युअलिटी कडे आपण वळतो म्युझिक ऐकल्यावर. त्यामुळे फर्स्ट थिंग यू हॅव टू डू इज मेक इट अ हॅबिट. इफ यू आर नॉट अकस्टम टू दिस, मेक इट अ हॅबिट दॅट यू स्टार्ट डेव्हलपिंग दॅट लाईक फॉर क्लासिकल म्युझिक फर्स्ट. बॉलिवूड म्युझिक इज ऑब्विसली बेस्ड ऑन क्लासिकल म्युझिक इटसेल्फ, पण त्याच्यामध्ये काय होतं ना की जेव्हा आपण म्युझिक इन्स्ट्रुमेंटल बॉलिवूड म्युझिकचं वाजवतो तेव्हा वर्डिंग आपल्या डोक्यात येत राहतात. मग तुला ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस आठवणार, मग तो मूवी आठवणार, मग त्या मूवी मध्ये कोणकोणते सीन्स होते ते आठवणार, मग तो मूवी कोणासोबत पाहिलेला ते आठवणार. म्हणजे इकडे म्युझिकचा काही बेनिफिटही होत नाही आणि यू आर जस्ट कॅरिड अवे इन दॅट ऑल. ठीक आहे, इट शुड बी सच दॅट डज नॉट गिव्ह यू अनदर मेमरीज, मोर अँड मोर ऑफ मेमरीज. म्हणून नवीन कोरा वर्करी छान एकदम असं नवीन म्युझिक पाहिजे की फक्त त्याच्यातून आपल्याला डिवाईन सेन्सेशन व्हायला पाहिजे, पण बाकी काहीच आपल्याला मेमरीज नकोयत. आणि म्हणून क्लासिकल म्युझिक. देन बॉलिवूड म्युझिकचं कसं आहे ना की यू ऑलवेज कनेक्टेड विथ बॉलिवूड म्युझिक सिन्स चाइल्डहुड, यू ऑलरेडी हॅव व्हेरी गुड मेमरीज. सो इवन म्युझिक पीसेस आर गुड, व्हेरी गुड, यू कॅन प्रिपेअर ऍटलीस्ट 10 प्लेलिस्ट. ठीक आहे, प्लेलिस्ट अशा बनवायच्या की सॉंग, द हिट सॉंग फ्रॉम मे बी अ फर्स्ट स्टँडर्ड टिल 10th स्टँडर्ड ऑर टिल 5th स्टँडर्ड, ऑल दोज हिट सॉंग्स यू कॅन जस्ट कंबाईन देम अँड फॉर्म अ प्लेलिस्ट. म्हणजे ते चाइल्डहुड सॉंग्स होणार, देन तुझे 5th-10th पर्यंत, मग कॉलेज डेज, मग यूजी डेज, मग तुझ्या लग्न झाल्यापासून तिथून पुढचे जे काही सॉंग आलेले, बिकॉज वी स्टार्ट रिलेटिंग ऑल दिस सॉंग्स टू आर लाईफ एक्सपिरियन्सेस. आणि म्हणून तो एक्सपिरियन्स सगळ्यात चांगला आहे ना, तर त्याच्याशी रिलेटेड सॉंग ऐकायचे, मग आपल्याला खूप छान वाटतं. सो दीज बॉलिवूड म्युझिक पीसेस इज टू एलिव्हेट युअर मूड. म्हणजे मूड खराब असेल तेव्हा चांगलं करण्यासाठी नोन म्युझिक, राईट इट डाऊन. म्युझिक, नोन म्युझिक ऐकायचं वेन यू वॉन्ट टू एलिव्हेट युअर मूड, वेन यू वॉन्ट टू गो फ्रॉम नेगेटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी. ऑलरेडी काम अँड then you want to listen to music for other benefits, mag tu the unknown origin cha music paije aapla. theek hai, ani tya music la kai meaning chi garaj nahi hai aapyala. theek hai, so म्युझिक अगेन ऍज वी नो ऍज हिलिंग प्रॉपर्टीज. जुन्या काळात असं समजलं जायचं की राग मल्हार गायलं की पाऊस पडणार,
एक शक्ती मिळते आपल्याला, बिकॉज त्यामध्ये त्या प्रकारचे विशिष्ट प्रकारचे काही इन्स्ट्रुमेंट पण यूज व्हायचे आणि एक लय असायची, एक सिंक्रोनायझेशन असायचं त्या बीट, त्यामुळे विविध प्रकारचे व्हरायटी ऑफ हॉर्मोन्सचं सिक्रिशन सुरू होऊन जायचं. लाईक तुम्ही राग मल्हार जेव्हा ऐकाल, राग दुर्गा जेव्हा ऐकाल, तेव्हा कोबाल्टमाइन सिक्रीट होतात आणि दोज आर हॉर्मोन्स ऑफ कंपॅशन, एकदम स्ट्रॉंग हॉर्मोन्स सिक्रीट होणार. कंपॅशन, अँगर, फिअर हे सगळं असे रिलेटेड आहेत आपले इमोशन या रागशी. त्या व्यतिरिक्त जेव्हा काही स्पेसिफिक राग आहेत की जे खूप डेलिकेट आहेत, ते राग आपण जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये ऐकतो तेव्हा आपण आपले लव्ह हॉर्मोन्स जे आहेत, आपले बॉन्डिंग हॉर्मोन्स आहेत, द हॉर्मोन्स विच मेक यू व्हेरी काम, व्हेरी हॅपी, डिलाइटफुल, ते हॉर्मोन सिक्रीट होतात आपले. म्हणून स्पेसिफिक तेच आपल्याला राग ऐकायचे आहेत. ठीक आहे, सेम फॉर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. प्रत्येक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट एक वेगळ्या पद्धतीचं रिएक्शन देत आणि एक आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस घडून येतात. ठीक आहे, बासुरी ऐकली तर तुला छान वाटतं, व्हायोलिन ऐकल्यावर तुला कधी हिपहॉप टाईप असं खूप धडधड एकदम असं डान्स करायची इच्छा नाही होणार. ठीक आहे, पण त्याच जागी जर तू ढोल, तबला, ताशा हे जर ऐकलं तर आपण एक्साइट होऊन जातो. इन्स्ट्रुमेंट पण तू खूप वाईजली चूज केले पाहिजे. नाऊ राईट डाऊन की इंडियन क्लासिकल म्युझिक मध्ये कोणते राग छान आहे जे ऐकले पाहिजे प्रेग्नन्सी आणि वेस्टर्न कल्चर मध्ये पण काही म्युझिक कंपोजिशन आहेत की जे आपण ऐकले पाहिजे प्रेग्नन्सी मध्ये. दोज आर व्हेरी गुड फॉर डेव्हलपमेंट. आणि हेच मटेरियल जे आहे ते तुला नंतर पण बेबी साठी युज करायचं आहे टिल द 5 to 6 इयर्स ऑफ एज. सो फर्स्ट आय वुड कम टू राग असावरी. राग असावरी, राग केदार, राग भैरवी, अँड राग यमन. ठीक आहे, इंग्लिश मध्ये बीथोवन, BEETHOVEN, बीथोवन. आपले नोकियाचे वगैरे जुनेचे मोबाईल असायचे ना, त्यामध्ये ते असायचे बीथोवन ट्यून्स. ओके, मोझार्ट, MOZART मोझार्ट, आणि यांनी YANNI यांनी. ओके, ठीक आहे. देन कम टू म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट आपण हाताने जोरजोरात वाजवून, डायरेक्टली वाजवून एखाद्या मेम्ब्रेनवर, टेन्स मेम्ब्रेनवर जेव्हा आपण हाताने मारतो आणि त्याच्यात काही साऊंड वेव्स वेगळ्या कॅटेगरीमध्ये येणार, त्याच्यामध्ये येणार तबला, ढोल, त्याच्यानंतर काही हँड ड्रम्स वगैरे बरेच आहे, त्याच्यानंतर डफली असते, त्याच्यानंतर इवन आपलं नाशिक ढोल वगैरे जे आपण म्युझिक ऐकतो त्यामध्ये ढोल असतात खूप मोठे मोठे. सो हे कॅटेगरीमध्ये येणार जे आपण हाताने डायरेक्ट किंवा एखाद्या स्टिकने आपण वाजवतो. आणि त्याचं मेन मेकॅनिझम असतं की एक काहीतरी मोठं एक इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्याच्यावर टेन्स मेम्ब्रेन असतं आणि त्याच्यावर मारायचं असतं आणि त्याच्या आतमध्ये जे काही मटेरियल आहे त्यानुसार त्याच्यातून ध्वनी बाहेर येते, वेव्स बाहेर येतात. सेकंड सेट ऑफ इन्स्ट्रुमेंट आर स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, त्यामध्ये सितार, गिटार, इवन पियानो, वीणा. ठीक आहे, हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत हे इन्स्ट्रुमेंट ब्रेन स्टिम्युलेशन साठी खूप परफेक्ट इन्स्ट्रुमेंट आहेत, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. तर स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट पण कधी ऐकायचे की जेव्हा तू यू हॅव जस्ट वोक अप, यू आर अबाउट टू स्टार्ट युअर डेली कोर्स, ऑर यू आर अबाउट लाईक यू आर थिंकिंग अबाउट सम न्यू प्रोजेक्ट, यू आर स्टडिंग मे बी,
or like you are cooking, your baby is playing, he has just woke up, he is just taking a rest, relaxing. Yeah, period madhe, when you are not willing to sleep, and you are not very active also. तर मीडियम जी फेज असते ना त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट ऐकायचे आहेत. अभ्यास करताना असे स्टडीज आहेत की अभ्यास करताना जर आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट बॅकग्राऊंड मध्ये ठेवले तर आपल्याला अभ्यास जे काही आपण वाचतो ते दॅट कॅन बी रिटेन्ड इन युअर ब्रेन 10 times फास्टर अँड 10 times लॉंगर. ठीक आहे, तर स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट हे जर आपल्याला युजी मध्ये माहित असतं तर खूप इझी झालं असतं. ऐकायची पण मी एफएम लावून ठेवायची आणि मग स्टडी करायची. ओके, मला अजूनही तीच सवय. एक्झॅक्टली, आणि ह्या ज्या सवयी असतात ना, बिकॉज यू इमिडिएटली सी द पॉझिटिव्ह थिंग्स. जसं आता फॉर एक्झाम्पल मी पॅथॉलॉजी वाचत जेव्हा होते, माझी एक्झाम जी होती म्हणजे युजी झाल्यानंतर, मी फॉरेनहून आल्यानंतर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम दिलेली दिल्लीमध्ये, आणि ती एक्झाम देताना पॅथॉलॉजी एक रात्री मी वाचत असताना मी बॅकग्राऊंड मध्ये ना व्हॉट दॅट मूवी वॉज, रणबीर कपूर अँड कतरीना कैफ, त्यांचं फर्स्ट मूवी होता ना मेबी तो. येस येस येस, तर त्या मूवीचे जे गाणे आहे ना, कैसे बताए कि तुझको चाहे, हे सॉन्ग मी लूप वर ठेवलेलं आणि रात्री मी 11 ते स्टार्ट केलेलं, 10:30, 11:15 समथिंग, आणि मॉर्निंग 7 o'clock पर्यंत तेच गाणं बॅकग्राऊंड मध्ये सुरू, आणि माझं पॅथॉलॉजीचे ऑलमोस्ट आय वुड से 90% ऑफ पॅथॉलॉजी माझं पूर्ण रिवाइज होऊन गेलं होतं. सो आताही पॅथॉलॉजी रिवाइज करायचं असेल किंवा एखादं काही आठवत नाहीये आपल्याला पॅथो मधलं, तर ते सॉन्ग ऐकलं की आपल्याला आठवतं. वर्डिंग सुद्धा त्या त्या टॉपिकशी रिलेटेड आहे. म्हणजे जेव्हा मी म्युटेशन्स अँड ऑल हे शिकत होते, कॅस्पसिन एक एन्झाइम असतं ते जेव्हा मी वाचलं तेव्हा त्यामध्ये ते असं अरेना वगैरे त्या गाण्यामध्ये दाखवलेला, ब्लू कलरचा असतो अँड ऑल, म्हणजे हे कन्सेप्ट सुद्धा रिलेटेड आहे. सो इट बिकम्स इझी फॉर टू रिकॉल. आणि आपली फोटोग्राफिक मेमरी खूप चांगली असते. आपण बुक वाचताना लाईक वी नो की आपल्याला इतका अभ्यास करावा लागतो, आणि त्यामुळे आपण जेव्हा फोटोज बघतो तेव्हा लगेच लक्षात येतं की हा हा टॉपिक याच्या फर्स्ट पेज वर इथे असं असं पिक्चर आहे किंवा हे पेज नंबर आहे, तर असं लक्षात राहतं. सो द सेम वे, आणि याच्यापेक्षाही छान, फोटोग्राफिक मेमरी पेक्षाही आपली ऑडिटरी जी मेमरी असते ना ती जास्त स्ट्रॉंग असते. हो, कारण ती मी स्टडी करताना माझ्या फ्रेंड्सला सांगायची का तुम्ही रीड करा, मी फक्त ऐकते. एक्झॅक्टली, तसं खूप चांगलं लक्षात. फर्स्ट टाइम मी त्यांच्याकडूनच करून घ्यायची, मग सेकंड टाइम रिवाइज करताना मी रीड करायची का ओके फाईन, हा तिने ते सांगितलं होतं याच्या रिलेटेड, तिने हे पण सांगितलं, ते म्हणजे आपोआप रिकलेक्ट होत ते. बरोबर बरोबर, आणि तेच एक मेकॅनिझम आहे. त्याच मेकॅनिझम नुसार ना तुला स्वतःचा पण हा टाइम वेळ चांगल्या प्रकारे घालवायचा आहे, आणि बेबीला तुला नवीन गोष्टींना अशा म्युझिकच्या सोबतच तुला हे ऐकवायच्या आहेत, करायला लावायच्या आहेत. लाईक बेबी एखादा गेम खेळत आहे, नवीन गेम आहे तर नवीन गेम सोबत नवीन म्युझिक पीस ऐकवायचा, म्हणजे त्याला खूप छान वाटायला लागतं. यु नो, काही बाळ खूप फसी असतात, त्यांना सगळ्या आयटम्स आवडत नाही खायला, तर जेव्हा तुम्ही नवीन आयटम जेव्हा इंट्रोड्यूस करता तेव्हा त्या नवीन आयटमशी रिलेटेड एक म्युझिक पीस मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचा. आणि फॉर एक्झाम्पल ते जर वरंभात आहे, तू पहिल्यांदा वरंभात सुरू केलेला आहे बाळाला, तर प्रत्येक वेळी वरंभात देताना ते म्युझिक लावायचं, ते म्युझिक, आणि एखाद्या दिवशी काय करायचं, फक्त म्युझिक लावायचं आणि वाट बघायची, तर बाळ बरोबर वरंभात मागणार तुला. ओके, इझी होऊन जातं ना. आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं, क्लिनिकला जायचंय, तर ते म्युझिक लावून ठेवायचं आणि बाळ वरंभात समोर ठेवला की खाऊन खाऊन घ्यायचं. ओके, आणि ह्या गोष्टी अशा करायच्या असतात फॉलो. नाव, जेव्हा तुला आता झोपायचं आहे किंवा यू आर नॉट गोइंग टू स्लीप बट यू जस्ट वॉन्ट टू रिलॅक्स, काही खूप काम झालेलं आहे, आरामात निवांत राहायचं आहे, ऑर मे बी जेव्हा तुला मायग्रेनचं हेडेक तुला जेव्हा स्टार्ट होतं,
यावेळी वाऱ्यावर वाजणारे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ऐकायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे की व्हायोलिन जे आहे त्याच्यामध्ये तार असताना सुद्धा ते इन्स्ट्रुमेंट इकडे मोडतं. ठीक आहे, हे इन्स्ट्रुमेंट व्हायोलिन आहे, देन बासुरी आहे, सेक्सोफोन आहे, शहनाई आहे, हे सगळे म्युझिक जे आहेत ना पीसेस, ते म्युझिक पीसेस तू रिलॅक्स होताना मागे बॅकग्राऊंड मध्ये ठेवायचे. इवन खूप स्लो असलेले स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट पण चालतील, एकदम ते जंतरंग टाइप इन्स्ट्रुमेंट असतो तोही चालेल. व्हॉट यू कॉल सारंग आय थिंक, ज्याच्यामध्ये खूप तारी असतात आणि ते हे असं असं ते मारतात ते. सो हे इन्स्ट्रुमेंट पण असंच यावेळी ऐकायचं तू आणि डेफिनेटली तुला खूप रिलॅक्सिंग वाटणार. आता जेव्हा तुला कंटाळा आलेला आहे आणि आता मला काहीतरी छान करायचं आहे, ठीक आहे, चला आता आपण स्वयंपाक करायचा आहे, चला आता आपण ना थोडस ना मस्त एन्जॉय करू, आपल्याला आता खूप छान तयारी करायची आहे, जेव्हा तुला मोठं काहीतरी काम करायला घ्यायचं आहे, तर अशा वेळी ढोल ताशा नाशिक ढोल हे ते ढोलचे ड्रम्सचे म्युझिक पीसेस ऐकायचे, इतकी एनर्जी एक्साइटमेंट एन्थू तयार होतं की तुला ते एकदम परफेक्टली करता येतं काम आणि ते काम करताना कधीच थकणार नाही. लिटरली तू प्रयत्न कर, आईला कधीतरी किचन आवरायला सांग किंवा आता दसऱ्याचं जर काही आवराआवरी करायची असेल ना आवरायला सांग आणि मागे ड्रम्सचा वगैरे आवाज ठेव मस्त एकदम, किंवा बॉलिवूड म्युझिक असं लाव की जे एकदम म्हणजे डान्स म्युझिक आहे त्याच्यामध्ये ते लाव. थकवा खूप कमी येतो. का थकवा कमी येतो त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल थिंग ही आहे की हे म्युझिक ऐकल्यावर खूप कॅटेकोलामाइन्स सिक्रीट होतात. कॅटेकोलामाइन्स जे असतात ते पेन किलर त्यांच्यामध्ये इफेक्ट असतो आणि त्याच्यामध्ये आपलं बीएमआर वाढवत असतात हे हॉर्मोन्स जे असतात ते आणि त्यामुळे फास्ट होऊन जाते बॉडीची सगळी प्रोसेस आणि यू बिकम एनर्जेटिक. म्हणजे जे काम तुम्ही जर एकच तास काम करायचं ठरवलं आहे तर तुम्ही दोन तीन तास आरामात काम करतात विदाउट बी हॅव्हिंग फटीग, विदाउट बीइंग गेटिंग बोर्ड अँड ऑल. ठीक आहे, म्युझिक इन एव्हरी एस्पेक्ट ऑफ लाईफ दॅट कॅन बी युज बाय युअर हजबंड, बाय युअर मदर, मदर इन लॉ, बेबी, एव्हरी वन. एव्हरी वन म्युझिक, कलर्स अँड योगा, ह्या तीन गोष्टी जर तू सोबत केल्या तर खूप चांगला बेनिफिट होतो. म्हणजे योगा करत असताना समोर कपडा लावायचा आणि म्युझिक ऑन करून ठेवायचं. कधी कधी असं होतं की प्रेग्नेंट लेडीज ना सकाळी उठलं की त्यांना एकदम लो वाटतं, आज मी काय करू, आज कंटाळा आलेला आहे. मस्त ड्रम, हिप हॉप, पॉप म्युझिक हे सगळं लावायचं, ब्रिटनीचे गाणे ऐक एकदम मस्त छान एकदम धाड धाड सगळे जेनिफर लोपेसचे वगैरे गाणे ऐकायचे. आपले हे सगळे व्हॉट शी इज कॉल्ड आपली जी सिंगर आहे पॉप सिंगर आहे मला तिचं आता नाव आठवत नाहीये. सो असे सॉंग म्हणजे यांचे जर सॉंग खूप एनर्जेटिक वाटत आपल्याला आणि तेच जर एकदम रिलॅक्स व्हायचे तर ब्रायन ऍडम्सचे सॉंग ऐकायचे, बॅक एकदम लता मंगेशकरचे सॅड सॉंग, जगजीत सिंगचे गझल वगैरे, पंकज उदासचे, अनुप जलोटा अँड ऑल, आतिफ असलम. तर असे ना हे ट्रॅक्स बनवायचे प्लेलिस्ट आणि ते त्या त्या इव्हेंट साठी ठेवायचे. आता काय होतं सुरुवातीला 7 days ना यू विल फील की म्युझिक मुळे ना जरा डिस्टर्ब होत आपल्याला कधी कधी वाटत, पण आफ्टर 4-5-6 days ना तुला ते नंतर म्युझिक जाणवणार पण नाही, पण तुझा मूड एलिव्हेटेड राहणार, तुला रिअलाइज पण होणार की म्युझिक सुरू आहे बॅकग्राऊंड मध्ये. ठीक आहे, तर तसा इफेक्ट यायला 1-7 days तरी लागतो वेळ. आणि कलर्स पण सेम आहे की पहिले थोडं कंटाळवाने वाटतं कलर्स बघणं वगैरे हे सगळं, पण सवय झाली ना की खूप छान वाटतं. जसं आता फॉर एक्झाम्पल येलो कलरचा ड्रेस घातला की एकदम मलाही फ्रेश वाटतं की नाही चला एकदम आपल्याला फ्रेश वाटत आहे. इव्हन पर्सन इज वॉचिंग यू दॅट पर्सन ऑल्सो गेट्स द इफेक्ट ऑफ येलो कलर. तेच ब्लॅक कलर घातला तर डल इफेक्ट येतो, ब्राऊन कलर घातला मडी मस्टर्ड येलो इफेक्ट चांगला येत नाही. सो ऑलवेज ऑलवेज पे व्हेरी क्लोज अटेन्शन टुवर्ड्स कलर्स यू यूज.
फ्रेश कलर्स सगळे पाहिजे आपल्याला. ठीक आहे, डल कलर्स ना 50s नंतर. सो आपल्या आता ना बऱ्यापैकी हे झालेलं